वस्तात काय सोपा असतो का? शेवटचा डाव वस्तात हा आपल्याकडे ठेवतो आणि योग्य वेळेस तो आपला डाव टाकतो. आदरणीय पवार साहेब स्वतः या इलेक्शन मध्ये लक्ष देऊन आहेत आणि या येत्या इलेक्शन मध्ये विजय कोणाचा होणार? वस्तादाचा होणार. आणि पवार साहेबांचं वय ज्यांनी काढले ते कुठे आहेत? कुठे आहेत ते? बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बसून राहिलेत. या भूमीच्या बाबतीत बोलायचं झालं तर कुस्ती आणि या भूमीचं फार जवळचं नातं आहे. मामासाहेब मोळांनी कुस्तीसाठी खूप काय केलं. इथे असणाऱ्या जनतेने कुस्तीला ताकद दिली. आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा सत्तेत असताना आणि सत्तेत नसताना कुस्तीसाठी पैलवानांसाठी जे काय करता आलं ते निष्ठेने त्या ठिकाणी केलं. आणि खरं तर आपण बघितलं तर आज आदरणीय पवार साहेबांचं वय काढलं जात. आदरणीय पवार साहेब राजकीय क्षेत्रामध्ये जर बघितलं तर वस्तात म्हणून मानलं जात. एक वेळेस जो पैलवान असतो तो आपल्या कोणाला चॅलेंज करतो? वस्तादाला चॅलेंज करतो. व वस्ताद काय सोपा असतो का? शेवटचा डाव वस्ताद हा आपल्याकडे ठेवतो आणि योग्य वेळेस तो आपला डाव टाकतो आणि अहंकारी व्यक्तीला त्या ठिकाणी हरवल्याशिवाय राहत नाही. मग आता आदरणीय पवार साहेबांनी हे इलेक्शन ताब्यात घेतले. आदरणीय पवार साहेब स्वतः या इलेक्शन मध्ये लक्ष देऊन आहेत आणि या येत्या इलेक्शन मध्ये विजय कोणाचा होणार? वस्तादाचा होणार. पण पवार साहेबांची ताकद कोण आहे? पवार कुटुंबीय त्यांची फक्त ताकद आहे असं नाही. पवार साहेबांचं कुटुंब फक्त पवार आडनावाचं नाही. पवार साहेबांचं कुटुंब कोण असेल तर या महाराष्ट्रामध्ये राहणारे सर्व स्वाभिमानी जनता मधून म्हणजे पवार साहेबांचं कुटुंब आहे. तुम्ही पवार साहेबांची प्रेरणा आहात, तुम्ही पवार साहेबांची ताकद आहे. म्हणून या वयामध्ये सुद्धा पवार साहेब आज तिथं संघर्ष करत आहेत. काही लोकांनी पवार साहेबांच्या वयाबद्दल बोलले. 84 वय झालं, आता तुम्ही कीर्तन करा, आता तुम्ही विश्रांती घ्या, आता फक्त मार्गदर्शन करा. आता पवार साहेबांचं तुम्ही वय काढलं ना, आज पवार साहेब या वयामध्ये सुद्धा पवार साहेब 60 सभा घेतात. किती? 60. आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये घेत नाहीत. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे जे सर्व उमेदवार आहेत त्यांना निवडून आणण्यासाठी आणि भाजपला हरवण्यासाठी साहेब प्रत्येक ठिकाणी जाऊन तिथं सभा घेत आहेत. आणि पवार साहेबांचं वय ज्यांनी काढले ते कुठे आहेत? कुठे आहेत ते? बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बसून राहिलेत. सोसायटीमध्ये जाऊन प्रचार करतायत. म्हणजे भाजपने काय केलं तर त्यांना लोकल नेता बनवलं. लोकल नेता आम्ही हेच सांगत होतो, जे कोणी भाजप बरोबर जातात त्यांची राजकीय ताकद कमी करण्याचा प्रयत्न हा नेहमी नेहमी केला जातो आणि आज तसंच त्यांच्या बाबतीत झालं आहे. त्यामुळे इथं येऊन काही लोकांना त्यांची मलिदा गँग दमदाटे करते, धमकी देते. मी तुम्हाला विचारतो, आपण सर्वजण स्वाभिमानी या महाराष्ट्राचे नागरिक आहोत. जर तुम्हाला उद्या जाऊन जर कुणी धमकी दिली तर तुम्ही घाबरणार का? तुम्ही घाबरण्यापैकी नाही तर रडणारे नाही तर पळणाऱ्यापैकी आहात का लढणाऱ्यापैकी आहात? आपण फक्त लढाईसाठी लढतो का जिंकण्यासाठी लढतो? हे इलेक्शन आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचं आहे आणि फक्त लढण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी आपण सर्वजण लढणार आहोत. आता खरं तर तुम्ही बघितलं या परिसरामध्ये आदरणीय पवार साहेब अनेक वेळा आलेले आहेत. या भागामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल तो नवले साहेब असतील, अशोक भाऊ असतील, आदरणीय पवार साहेबांनी स्वतः लक्ष घालून हे सर्व प्रश्न तिथं सोडवले आहेत. या भागामधल्या जमिनीच्या किमती जर बघितल्या, या परिसराचा विकास जर बघितला तर आदरणीय पवार साहेबांनी पुढाकार घेऊन इथं जी आयटी पार्क आली त्या आयटी पार्कमुळे या परिसरामध्ये विकास झाला. झाला का नाही झाला? आयटी पार्कचा फायदा झाला का नाही झाला आपल्याला?
तिथं आपल्यातल्या काही लोकांना हाताला काम मिळालं, तिथं तिथं नोकऱ्या मिळाल्या, काय बाहेरची लोक इथं आली, महाराष्ट्रातलीच आली, रिअल इस्टेट वाढत गेलं, इथं जमिनीचे भाव वाढत गेले, काही लोकांनी बंगले बांधले, छोटे मोठे व्यवसाय बांधले, त्याच्याचबरोबर तिथं जर बघितलं तर गोडाऊन वाढत गेले, आणि ह्याच्यातून इथं असणाऱ्या लोकांना तिथं मदत होत गेली, आणि मदत झाल्यामुळे जर आपण बघितलं तर आपल्या कुटुंबाची प्रगती झालेली ही आपण सर्वांनी बघितली. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी केल्या. शेतकऱ्याला आदरणीय पवार साहेबांनी मदत केली. जेव्हा केव्हा शेतकरी अडचणीत होता तेव्हा तेव्हा योग्य असं धोरण आदरणीय पवार साहेबांनी केलं, आणि ते धोरण केल्यामुळे शेतकऱ्याला फायदा झाला, शेतकऱ्याच्या मुला मुलींना फायदा झाला, शिक्षण व्यवस्था चांगली असावी यासाठी अनेक संस्था आदरणीय पवार साहेबांनी सुरू केल्या, तसंच MIDC चालू केली. तुम्ही पिंपरी चिंचवडची MIDC घ्या, चाकणची MIDC घ्या, तिथं मावळची MIDC घ्या, शिरवळची MIDC घ्या, ह्या सगळ्यासाठी आदरणीय पवार साहेबांनी पुढाकार घेतला. आता ह्या सगळ्या गोष्टी आदरणीय पवार साहेबांनी कोणासाठी केल्या तर ते इथं असणाऱ्या नागरिकांसाठी केल्या. कोणामुळे झाल्या तर तुमच्यामुळे झाल्या, कारण का तुम्ही सातत्याने इथून आपल्या विचाराच्या आमदारांना खासदारांना तिथं निवडून दिलं, त्यामुळे खऱ्या अर्थाने या परिसराचा विकास आपल्याला करता आला. आता मी तुम्हाला विचारतो, काही दिवसांपूर्वी आपल्या विरोधी पक्षातले काही नेते असा प्रश्न करत आहे की पवार साहेबांनी काय केलं. तुम्ही मला सांगा, हा प्रश्न पवार साहेबांना शोभतो का? शोभतो का? अहो, मोदी साहेब येतात म्हणतात पवार साहेबांनी काय केलं, तिथं शहासाहेब येतात आणि म्हणतात पवार साहेबांनी काय केलं. अहो, पवार साहेबांनी काय केलं हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर नेत्याला भेटू नका, सामान्य लोकांना भेटा, लोक तुम्हाला सांगतील आदरणीय पवार साहेबांनी काय केलं.